तारा तू तो काही काळजी करू नकोस, या राष्ट्र
आष्टाची तो राणी आहेस आणि तू मी राज हो ना तो बाय आज रात्री 12 वाजता दादा साहेबांना फोन करतो म्हणजे झालं येतो मला थोडी फार विश्रांती घ्यायची म्हणजे काय निघणार आहे काय आहे झोपणार मला वाटलं कळणार आहे विश्रांती घ्यायला तेव्हा तुमच्या लोकांचा पारा अगदी व्यवस्थित लावल्या तुमच्या जर केसाला धक्का लागला तर आमच्या शिवाला धक्का लागला काय चालतं तुम्ही काळजी करू नये हे जुलदार शाळा 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 शाळांचा काय अरे शेला म्हण शेला हा आगाव काय तरी झालं पाहिजे कर्मशाळा नाही नाही तुमचा आगाव कशी पद्धत आहे
जान पेरे शिवाय धाड़ सुनार नहीं दारो कौन पेर मेरा दारो फसुर बुद्धि सुस्ते नको ते प्रकार करतो दारो माणूस पेला नहीं तर तेजा घरात भांडण होत नहीं दारू पेल्यानंतर घरात भांडण होत भांडण झाले की पोलीस स्टेशनला जात पोलीस स्टेशनला गेले की ती केस कोर्टात जाते मग हेलपट घालावं लागतात म्हणून घरात बसून करमत नाही म्हणून कोर्टात जाऊन हेलपट घालायचं असेल तर मित्र फक्त दारू प्या दारू दारू मी करतो ना दारू पेल्याशिवाय माझं धाडस होत नाही भावाचा खून करायला म्हणून मी करतो तस आपण मी शिका आपण मी करा कारण दारू पिऊन भावाचा खून करणार आहे अरे कालपुरे दिसला गबाई दिसला दिसला गबाई दिसला मन बघून हाय बसला आणि म्हणला दिसला गे बाई दिसला आणि मला बघून हगाय बसला मूर्ख माणूस आहे मूर्ख पण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे हा दरबारात एकटाच मूर्ख आहे पण आपण कुठल्या कामाला आलो ते काम केलं पाहिजे म्हणजे झालं यो झोपला काय अगोदर चौकशी करावी म्हणजे दरबार मध्ये खळबळ होयची नाही याच नालायकाचा काटा काढतो म्हणजे बात झालं पळून गेलास काय करेल कार्टे त्या कार्टेकडे बघायचंय आपलं